हेडलाइन से प्रस्तुत करता अभय से मेदारी, लठ्ठपणावर गुणकारी आयुर्वेदिक मेदारी। निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा लांबणीवर, पटियाळा हाऊस कोर्टाने दिली फाशीला स्थगिती। राज्यात अवकाळी आणि गारपिटीमुळे 2820 हेक्टर शेतीचं नुकसान, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री वडेट्टीवारांचे आदेश। संपूर्ण नाशकात कांद्याचा लिलाव बंद, निर्यात बंदी उठवण्यासाठी शेतकरी आक्रमक, 2 दिवसात बंदी न उठवल्यास रेल रोकोचा इशारा। 35 दिवसांनंतरही मराठा आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा नाहीच, मराठा समाजासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे आक्रमक। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची बाजी, भाजपला खातं खोलण्यातही अपयश। रत्नागिरीत नाणार समर्थक एकवटले, पक्षाध्यक्ष डावलून सभेला शिवसैनिकांची हजेरी, कारवाईच्या आदेशाला शिवसैनिकांकडून केराची टोपली। भारतात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले, पहिला रुग्ण दिल्ली तर दुसरा तेलंगणात आढळला, दोघांवरही उपचार सुरू।